नमस्कार मंडळी, काय म्हणताय पुणेकर? या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. जसं की आपण मागच्या भागामध्ये विचारलं होतं की पुणेकरांच्या मनातील लाडका मुख्यमंत्री कोण आहे, आता आपण आलो आहोत हडपसरमधील. जसं आपलं ठरलं होतं की येणाऱ्या पुणे जिल्ह्यातील 7 किंवा 8 आगामी विधानसभा निवडणुकी आहेत, ज्यातली मेन असणार आहे ती हडपसर विधानसभा निवडणूक. आणि याच पार्श्वभूमीवरती आता आपण थेट हडपसर वासियांशी संवाद साधणार आहोत. त्यांच्या मनातील लाडका आमदार कोण आहे हे थेट आपण आता हडपसर वासियांचे नागरिक आहेत काय सांगाल. दादा, आमदार म्हणून तुम्ही हडपसर मध्ये कुणा चेहरा बघता? चेतन उठेल तो चेतन तुटतो का असं ते येतात बघतो आम्ही त्यांना. ते कामं चांगली करतात, सर्व काही नागरिकांची सोय करतात. प्रशांत जगतावांचं नाव समोर येतं हडपसर मध्ये, काय वाटतं? आता मी राहिला हडपसर मध्ये, मी जास्त करून आमदारांचं विठ्ठल रुपये पाटील यांचं मी सदैव नाव घेतो, म्हणजे एवढं समोर दिसत. कामं केलं का त्यांनी? जे काय असेल त्याचा आपण जर एवढं नाही सांगतायत, पण जे काय डोळ्यासमोर करतात सर्व काही. काय वाटतं हडपसर मधून आमदारकीचा चेहरा कोण असेल पुढचा? हडपसर मधून येणारा आमदार कोण असेल? आमदार चेतन दुपे. चेतन दुपे हो. प्रशांत जगताप यांचं पण नाव समोर येत आहे. प्रशांत जगताप यांचं पण येतंय. ते शरद पवार मला ते येणारच आहे, कारण ते जुने आहेत एकदम. शरद पवार म्हणत त्यांचं तर ऍक्च्युली 80% तर त्यांचं आहे, पण चेतन दुपे कसं आहे आता आजी दादा मला 90% असं आहे. काय वाटतं चेतन दुपे यांना सीट भेटेल का, कारण शिंदे गटाकडून पण मागणी होती या जागेची? नाही, शिंदे येणारच नाही. तर आजी दादाच सीट आहे. कुणाला पाठिंबा आहे? तुमचा कुणाला पाठिंबा आहे? आम्ही का आमचे ह्याच एरियात राहतो म्हणलं चेतन दुपेलाच देणार, नाही तर प्रशांत जगतापला देणार. विकासाची कामं केलेत का हडपसर मध्ये चेतन दुपे? कोणी प्रशांत? नाही, चेतन दुपेने काय केलं नाही आणि प्रशांत जगतापने मी काय केलं नाही. मग तो हे झालाय काय आपलं महापौर झाला, पण त्याने हडपसर मध्ये काय केलेलं नाही. वाणवडीत काय केलं असलं तर ठीक आहे, पण असं काय केलेलं नाहीये. आपण अजून नागरिकांनी सर काय वाटतं हडपसर मधून आमदारकीचा चेहरा कोण असेल निवडून येईल? तुपे साहेब. तुपे साहेब कामं केलेत का? म्हणजे काय प्रशांत जगताप यांचं पण नाव समोर येत आहे. व्यापारी असतील आपण त्याच्यासोबत थेट संवाद साधणार आहोत. अनेक वयोवृद्ध व्यापारी ह्या ठिकाणी आहेत. दादा काय सांगाल हडपसर मधून आमदारकीचा चेहरा कोण वाटतं, कोण निवडून हवा असं वाटतं हडपसर मधून? चेतन तुपे पाटील. चेतन तुपे पाटील. प्रशांत दादा जगताप यांचं पण नाव समोर येत आहे, काय वाटतं? ते बी आहेत, पण आमच्याकडे दादा चेतन तुपे पाटील. चेतन तुपे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कुणाचा चेहरा आवडतो? महाराष्ट्रमंत्री. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा हा कुणाचा चेहरा बघायला आवडेल? चेहरा काय आता अनेक नाव समोर येतात. आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस, अजित पवार स्वतः असतील. अजित पवार चालेल. विकासाची कामे चेतन तुपे यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेली असं हडपसर वासियांचं म्हणणं आहे, त्यामुळे आम्ही चेतन तुपे यांनाच आपण निवडून. दादा काय सांगितलं येणाऱ्या आगामी विधानसभामध्ये निवडणुकीमध्ये हडपसरचा आमदार कोण वाटतं, काय वाटतं हडपसर मधून कोण आमदार यावं? तसं सांगू शकत नाही आता कोण येईल. तुझं काय म्हणणं? तुझा माधवांना वापर लागायला पाहिजे. मुख्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तू कुणाकडे कोणाचा चेहरा बघतो? उद्धव साहेबांचा. उद्धव साहेबांचा चेहरा. प्रशांत सगळ्यांचं म्हणणं इकडे चेतन तुपे यांनी खूप कामं केलेली आहेत. प्रशांत दादा जगताप यांचं पण महाविकास आघाडीमधून नाव समोर येतं, काय वाटतं? तसं काय तर सांगू शकत नाही आपण. खूप खूप धन्यवाद. अनेक व्यापारी लोक आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल हडपसर विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून कुणाचा चेहरा बघा? चेतन तुपे चांगले काम केलेले. चेतन तुपे पाटील. चेतन तुपे पाटील का? नाही, त्यांचं काम जरा चांगलं आहे. हो, येतात भेटायला कधीतरी कार्यक्रम वगैरे येते. तिथे आमचं इथे मंडळ आहे आणि आरती वगैरे आले होते. ते स्वभाव चांगला आहे त्यांचा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कुणाचा चेहरा बघतात? एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेब का? एकनाथ शिंदे साहेब. नाही, त्यांचं काम मला आवडते जरा. आवडत. चेतन तुपे या नावाची सध्या चर्चा हडपसर मध्ये आहे. चेतन तुपे. चेतन तुपे. चेतन तुपे का? तसं त्यांनी तेवढं कार्य केलेलं आहे, त्यांच्या वडिलांनी केलेलं आहे, त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या पिढीनं पिढी करत आलेले आहे. ते येत आहे ना त्यांचं बी, पण त्यांच्यापेक्षा जास्त करणारे हे चेतन तुपे. हा, तर पाटलांना त्यांच्या वडिलांनी जे कार्य केलेलं आहे त्यांच्या बऱ्याचशा पिढींमध्ये ते करत आलेले त्यांचंच नाव आहे पुढे. विकास कामं केलेत का हडपसर मध्ये? हो, केलेत ना त्यांनी. प्रामुख्याने एक नाव समोर येत आहे म्हणजे आता करंट आमदार आहेत चेतन तुपे, आणि आपण त्यांना आता ज्या संसदपटू म्हणून हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, अनेक मंडळांना त्यांनी देखील भेट दिलेली आहे. आपण अनेक नागरिकांशी या गोष्टीवरती संवाद साधणार आहोत.
अनेक कार्यकर्ते या ठिकाणी असणार आहेत, आपण त्यांना विचारूया. ते आमदार चेतन तुपे, दुसरं कोण असणार आहे? का चेतन तुपे का? तसे काम चांगले काम करतात, त्यामुळे चेतन तुपेंनाच आम्ही प्राधान्य देतो. अनेक नावं समोर येतात, प्रशांत जगताप असतील त्यांचं पण नाव महाविकास आघाडी करून येतं. हा, ते अगोदर महापौर होते ते बरोबर आहे, पण आम्ही सध्या चेतन तुपेंनाच जास्त प्राधान्य देतो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून हडप सर वासी कुणाचा चेहरा मुख्यमंत्री जे आपण चेतन तुपेला निवडून देतो म्हणलं चेतन तुपेच असणार ना मुख्यमंत्री, दुसरं कोण असतात? तिला देखील या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी देखील होणार आहात. ताई काय सांगाल, हडपसर विधान मतदारसंघामधून आमदारकीचा चेहरा तुम्ही कुणाला बघता? आमदार म्हणून कोण वाटत? माहित नाही मला कोण वाटत. मला विचार करायला लागला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणाकडे बघता? मुख्यमंत्री म्हणून ज्याचा लाडकी बहीण योजना निघाल्याचा फायदा होईल का शिंदे सरकार? होईल ना, नक्की होईल. तुम्हाला लाभ भेटला का? हो भेटला. भेटला हो भेटला. त्यांना वोट केलं म्हणजे ते जिंकायला पाहिजे असं मला पण वाटतं. त्यांनी व्हायला पाहिजे एकनाथ शिंदे सरकार. हो एकनाथ शिंदे सरकार. आपण बातचीत करणार आहोत, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. काका काय सांगाल, हडपसर मधून आमदारकीचा चेहरा कोण हवा असं वाटतं तुम्हाला? आमदारकीचा चेहरा वंचित बहुजन आघाडीचा कुठला नाही आता असू द्या, तेच फक्त वन मॅन शो. अजून वंचित नाव डिक्लेअर केलं का इकडे कुठं? अहो करतेन ना साहेब, साहेब वंचितचा कार्यकर्ता करतील 100%. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कुणाचा चेहरा बघता? मुख्यमंत्री पदाचा जो काम करतो तोच तोच. तुम्ही सांगा काय वाटतं, हडपसर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून कुणाचा चेहरा बघता? मला हडपसरचं काम माहित नाही. हडपसरचं काम माहित नाही. तुम्हाला कुठलं वाटतं? पूर्ण बोलणं झालं ना मग मजा येते. हो बोला बोला. माझं म्हणणं एकच आहे, मुख्यमंत्री कोणता असू द्या, फक्त काम जोमात झाली पाहिजे. आज आमच्या रिक्षावाल्यावर लक्षच नाही, कुठल्याच गोष्टीचं नाही. पोलीस पकडते गाडी दे पैसे. अरे का रोड तुम्ही नीट करा ना, आमच्या गाडीचं सगळं असतं क्लिअर, तरी गाडी पकडतात. आमकच नाही, फालन नाही, बिस्तर नाही. गाडी जरी अशी लावली तरी काय म्हणायचं? काढ गाडी काढ. लावायच्या गाड्या कुठं? टॅक्स भरतोय रोडचा. झालेत की कामं? झालेत कामं. यावेळेला काय तुमचं मतदान कुणाला असेल? तुमचं मतदान कुणाला असेल? माझं मतदान फक्त वंचित बहुजन आघाडी. पलंशी विचारूया. दादा काय सांगाल, हडपसर मधून आमदार म्हणून तुम्ही कुणाचा चेहरा बघता? आणि चेतन दादा तुपे. का चेतन तुपे? आमदार का? काम केलेत म्हणून. विकास कामं झालेत? हा विकास कामं झालेत. आणि गोर गरीब आहेत. जगताप यांचं नाव समोर येत आहे. हा ते पण चांगले आहेत, म्हणजे आता ह्यांनी गोरगरिबाचं कामं केलेत आणि आमच्या रिक्षावाल्याला पण जरा सपोर्ट केलेत. आणि चेतन दादा तुपे पण त्यांनी आपले ह्यांनी प्रशांत दादा पण जगताप त्यांनी पण काम केलेत. त्यासाठी आता हे जे काम केलेत आम्हाला, हे तर आम्ही ह्या लाईनमध्ये यावं म्हणून आम्हाला त्यांनी योग्य वाटतात. तुम्हाला काय वाटतं आमदार म्हणून कोणी यायला पाहिजे हडपसरमध्ये? त्याने हडपसरचा पूर्ण विकास करावा. एखादा आमदाराचं नाव कोण वाटत तुम्हाला, कोण निवडून? प्रशांत जगताप. प्रशांत जगताप. तुम्हाला? प्रशांत दत्त. मला एक सांगा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणता चेहरा आवडेल बघायला? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता तर बघितलं तर ते का नाही येत असले. तुम्हाला काय वाटतं कोण असलं पाहिजे? आम्हाला तर अजित दादा. अजित पवार. तुम्हाला वाटत कोण वाटत असलं पाहिजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा? अजित दादा. अजित दादा. महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे का समोर, डोळ्यासमोर पहिली महिला मुख्यमंत्री झाली चेहरा? ताईंनी झाला भाई, सुप्रियाताई. सुप्रियाताई. सर नक्कीच खूप काय वाटतं हडपसर मतदार हडपसर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून तुम्ही कोणाचा चेहरा बघता? आमदार म्हणून ना ते चेतन तुपे बरोबर नाही वाटत, कारण गाठच घेत नाही. आता आम्ही इथे राहिले हडपसरमध्ये, आमचा जन्मच झाला आहे, गाठ घ्यायला पाहिजे ना, गाठच घेत नाही. तो कोणाला निवडून द्यावा? दुसरं कोण आहे? प्रशांत जगतापांचं नाव समोर येतं. प्रशांत दादा जगताप. प्रशांत जगताप. हडपसर मध्ये तुम्ही भरपूर वर्ष स्थायिक आहात, विकास कामे झाले का? विकास कामे झालेत का हडपसर मध्ये पाहिलं हवे त्याचे? नाही नाही नाही. म्हणून ते चेतन तुपे आम्ही नाराज आहे, का त्यांनी आम्ही त्यांना पहिल्यापासून मत देतोय, पण ते आले पाहिजे ना आम्हाला, आले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण वाटेल? अजित पवार. अजित पवार. काय वाटतं हडपसर मधून कोण यावं आमदार? चेतन पाटील. चेतन तुपे पाटील. खूप खूप धन्यवाद आमच्या सहजावर. आपण अजून काही व्यापारी आहेत, काही रिक्षावाले, आपण त्यांच्याशी देखील थेट संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी चेतन तुपे आणि प्रशांत जगताप यांची नावं आपल्याला समोर येत आहेत, आपण त्यांच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. एकंदरीत आपण हडपसर मतदारसंघामध्ये तुम्ही बघू शकता
कशा प्रकारे जनमताचा कौल आपण काय म्हणताय त्या पुणेकर यांच्या माध्यमातून आपण घेत आहोत. अनेक व्यापारी वर्गातील रिक्षावाल्यांशी आपण थेट संवाद साधला. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. जे दुकानातले जे दुकानाचे व्यापारी आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी चेतन तुपे यांनी विकासाची कामं केलेली आहेत. काहींचं म्हणणं आहे की प्रशांत आता जगताप असतील यांनी देखील हडपसरच्या विकासाची कामं केलेली आहेत. मुख्यमंत्री माझा चेहरा हडपसरवासियांच्या मध्ये अजित पवार असलं पाहिजे असं ठाम मत हडपसरवासियांकडनं येतं. आपण कविता दादा हडपसर म्हणून हडपसर मधून आमदारकीसाठी तुम्ही कोणा चेहरा बघता? विकास कामे केलेत का आहेत काही बरं दिसत आहेत केलेत. तुम्हाला काय वाटतं आमदार म्हणून कुणा चेहरा बघाल? आमदार म्हणून कुणा चेहरा बघाल हडपसर मधून? आणि वरिष्ठ काय सांगाल येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हडपसर मधून तुम्हाला काय वाटतं कोणता आमदार निवडून येणार? आमचं मतदान नाही दादा आम्ही नाही इथले मतदान नाही आहे ह्यांचं. आपण अनेक हडपसरवाशांशी संवाद साधणार आहोत. आपण रिक्षा चालक या संघटनेमध्ये आहोत. तुम्ही जर बघायला गेलं तर अनेक लोकांचा कौल आहे. तो काहीचा चेतन तुपेंकडे आहे काहींचा प्रशांत जगताप यांच्याकडे आहे. हडपसरचे आमदार तसं सांगता येत नाही पण शक्यतो आता इथं तर म्हणजे लोकांच्या बोलण्यातून येतं की बीजेपीचा आमदार इथे परत येऊ शकतो इकडे येऊ शकतो येऊ शकतो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुम्ही कोण? तसं काय एवढं आपण जजमेंट सांगू शकत नाही पण आता इथे आमच्या तर ह्याच्यामध्ये बघण्यात असं वाटतंय लोकांच्या चर्चा होत आहेत ठिकठिकाणी. धन्यवाद. आपण अजून काही रिक्षा चालक संघटना आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दादा काय सांगाल की हडपसर मधून आमदारकीचा चेहरा म्हणून तुम्हाला कोण वाटत? हडपसर मधून हडपसर मधून आमदारकीचा चेहरा म्हणलं ना तर फक्त चेतन तुपे कदाचित चेतन तुपे नाही तर आपले योगेश टिळेकर. योगेश टिळेकर योगेश टिळेकर आमदारकीला आता ऑलरेडी गेलेले आहेत राज्यसभेवरती. अशी नावं काय काय समोर येतात? प्रशांतदा जगताप एक नाव असते. प्रशांतदा जगताप कधीच काम करत नाही आतापर्यंत हडपसर मध्ये कधीच काम केलेलं पण नाहीये हडपसर मध्ये येत पण नाही आणि आमच्या मतदारसंघात तर कधी त्या माणसाला बघितलं पण नाही. मी आज 42 वर्षाचा आहे. मी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी मतदानाचा हक्क बजावतोय पण आतापर्यंत प्रशांत जगताप फक्त महापौर नगरसेवक तेवढेच आणि वानवडी पुरतच ते पण वानवडीचे खड्डे वगैरे लावून बघा त्या माणूस काय म्हणजे कसल्याच प्रकारचं काम इकडे आलेलं पण नाही करत पण. चेतन तुपे यांनी विकास कामे केलेत का हडपसरमध्ये? केलेले चेतन तुपे यांनी केलेले आहेत. ते माणूस येतो भेट देणार निरंतर आमच्या रिक्षावाल्यांना. आम्ही आत्ता पण मी जाऊन त्यांच्याकडे गेलो ना तरी पण चेतन तुपे बाबा असं असं आहे दादा पाटील किंवा असा असा प्रॉब्लेम आहे तो माणूस उभा राहणार आहे. महायुतीमधून दोन नावं समोर येतात एक चेतन तुपे असतील आणि नाना भानगरे असतील. अशा तुम्हाला वाटतं महायुतीकडून त्यांना तिकीट मिळेल चेतन तुपे यांना? हिंदू राष्ट्रासाठी नाना भानगरे नाना भानगरेंनी पण काम केले आपले हिंदुत्वासाठी पण काम केलेले. तुम्ही कुणाला निवडणार? विकासाला तुम्ही निवडणार का हिंदुत्व तुम्ही निवडणार? राष्ट्राला आत्ता हिंदू राष्ट्राची गरज आहे आणि विकास तर असं त्यांचं कामच आहे प्रॉपरली. कुठलाही नगरसेवक असो किंवा आमदार असो किंवा खासदार असो त्यांचं कामच आहे विकास करण्याचं. तो भाग झाला दुसरा पण पहिला भाग हे राष्ट्राला हिंदू राष्ट्र बनवणं गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न नाना भानगरेंचा, नाना भानगरे या माणूस असा आहे की विकासाला पण तोडे आणि हिंदू राष्ट्र भरपूर काय अशी कामं केलेली आहेत त्यांच्या वॉर्डमध्ये म्हणता येईल हडपसरमध्ये पण म्हणता येईल. आत्तामध्ये त्यांनी ते श्रीराम मंदिर इथं प्रतिकृती बनवली. श्रीराम हिंदू राष्ट्राचा एक मुद्दा घेतात. आम्ही मगाचपासून सर्व हडपसरवाशांच्या प्रतिक्रिया घेतो पण इथे अर्ध्याहून जास्त व्यापारी आम्हाला बाहेर गावावरनं आलेले दिसले. हिंदू राष्ट्राचा आणि ह्याचा काय संपूर्ण त्याचा जोडता येत पाहिजे कारण का जर का मा ह्याच्या 40 वर्षापूर्वीचा जर का अभ्यास केला आणि जर का आत्ताच्या ह्या कंडिशनचा अभ्यास केला तर काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला पण माहिती आहे. आणि अजून लोक झोपलेले आहेत. बोलायचा उद्देश काय की जर का एखाद्याला हलवण्याचं काम म्हणजे जाग होण्याचं काम हा माणूस करतोय नाना भानगरे आणि विकास जर का 50-60% विकास पकडू आपण चेतन तुपे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुम्ही कोणाकडे? मुख्यमंत्री वाढीचा मुख्यमंत्रीचा चेहरा फक्त देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस
तुम्हाला काय वाटतं आमदार म्हणून, आमदार म्हणून कोण यावं हडपसरचा सवाल? आमदार म्हणून आमच्या हडपसर भागातला चेतन तुपेच यावा. विकास कामं केले, विकास कामासाठी कसं आहे हडपसरमध्ये, हडपसरमधलाच माणूस पाहिजे. आज जी रोडची अवस्था आहे आणि इथल्या प्रभागातले जे पाण्याचे प्रश्न आहेत, तो इथलाच आमदार सोडू शकतो, बाहेरचा आमदार सोडू शकत नाही. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण अजून काही स्थायिक हडपसरवासी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण विद्यार्थी देखील पुढे संवाद साधूया. आपल्यासोबत आज एक रिक्षा चालक मला संघटनेचे अध्यक्ष आहेत, काही काही स्थानिक व्यापारी देखील आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. आपण त्यांच्याकडनं सुद्धा आपल्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर हडपसरमध्ये आता आपण आहोत, काय म्हणताय पुणेकर, या माध्यमातून आपण संपूर्ण 8 विधानसभा आपण फिरणार आहोत आणि आपल्यासोबत काही स्थायिक नागरिक देखील आहेत. सर काय सांगाल, हडपसरमधून आमदारकीचा चेहरा तुम्हाला कोण वाटतो? सध्या तर चेतन तुपेच आहे ना. विकासाची थोडंफार केले त्याने. तुम्हाला काय वाटतं? नाही मला हे वाटते राष्ट्रवादी शरद पवार प्रशांत जगताप काय काम केले, त्यांचं काम चांगलं आहे, त्यांना संधी भेटली पाहिजे. आता यांचं 5 वर्ष पाहिलंय पण एवढं काही नाहीये. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुम्ही कोणाला वाटतो? मुख्यमंत्री तर सांगणं अवघडच आहे पण, नाही का 4 पक्ष आहेत, कुठला पक्ष येईल काही सांगता येत नाही, बहुमत सांगता येत नाही. बरं महाराष्ट्रात सत्ता कुठल्या पक्षाची बसेल, महायुती, महाविकास आघाडी की तिसऱ्या नवीन महापरिवर्तन? नाही महापरिवर्तन नाही, महाविकास आघाडी असं वाटतं मला. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. काय म्हणताय पुणेकर या कार्यक्रमामध्ये? आता तुर्तास या भागामध्ये इथेच थांबूयात. आता आपण हडपसरमध्ये होतो, हडपसरवासियांना आपण त्यांच्या मनातील लाडका आमदार कोण हे विचारलं होतं आणि आता येणाऱ्या पुढील दिवसांमध्ये आपण पुण्यातील महत्त्वाच्या 7 लढती कुणाकुणामध्ये असणार आहेत, नागरिकांचा कौल कुणाच्या बाजूने असणार आहे, महायुती पुन्हा कमबॅक करणार का की महाविकास आघाडी अशीच फ्रंटलाईनवरती राहणार का, या संपूर्ण विषयावरती आपण पुणे जिल्ह्यातील 8 विधानसभा क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. तुर्तास वेळ झाले या कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची, तुम्ही पुढे जाऊ नका, पाहत राहा न्यूज अँकरचा एक स्पेशल कार्यक्रम, त्याचं नाव आहे काय म्हणताय पुणेकर.